विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी आपण वापरणार आहोत गुण्या या गुन्ह्याचा उपयोग करून रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब कसा काढायचा ते आता आपण बघूया सुरुवातीला आपण एक आडवी रेषा काढूया या आडव्या रेषेला आपण नाव देऊया रेषा पी क्यू ही झाली आपली रेषा पी क्यू आता या पी क्यू रेषेला आपल्याला लंब काढायचा आहे त्यासाठी आपण गुन्ह्या घेऊया आणि तो गुन्ह्या या रेषेवर ठेवूया सरळ अगदी आणि ज्या ठिकाणी तो लंब करेल त्या ठिकाणी आपण उभी रेषा घेऊया या रेषा पी क्यूला ज्या ठिकाणी या उभ्या रेषेने छेदलं त्या बिंदूला नाव देऊया आपण आर हा आर बिंदू आपण पट्टीच्या सहाय्याने थोडासा लांबूया खाली आणि या रेषेला नाव देऊया रेषा आर एस आता रेषा पी क्यूला रेषा आर एसने ज्या ठिकाणी छेदलेला आहे तो झालेला आहे आपला नव्वद अंशाचा कोण म्हणजे काटकोण प्रकारे आपण गुण्याचा वापर करून दिलेल्या रेषेला रेषा काढू शकतो धन्यवाद